लेणी आहेत, खोदलेल्या आहेत, याशिवाय 5 धरणं आहेत, परंतु एवढं सगळं सरळ असणं योग्य नाही म्हणू तर काय, तर घाटं आहे आपल्याजवळ, हे ही वस्तुस्थिती आहे, पाहिजे असेल तर घाटं आहे अशा प्रकारे, परंतु असा वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध तालुका, विशेषतः मुंबईशी आपला जो संपर्क असल्यामुळं एक व्यवहारी असा संपर्क असणारा तालुका क्वचितच कुठे असेल असं मला वाटत नाही, इतकं चांगल्या पद्धतीचा हा तालुका आहे, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या तालुक्याचं राहिलेलं आहे. त्या ह्या तालुक्यामध्ये मी पाहिलं आता हा विघ्नहर सहकारी साखर कारखाना अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ही वाटचाल चाललेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते या नवीन प्रकल्पाचं उद्घाटन विस्तारित करण्याचं केलं. यापूर्वीचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस सुद्धा मी साहेबांसमवेत इथे आलेलो होतो. खरं तर साखर धंद्यामध्ये खूप अडचणी आजही उभ्या आहे, निवड शेतकऱ्यापुढं तर अडचणींचा डोंगर उभा आहे अशी परिस्थिती आहे. कदाचित तुम्हाला आपलं किती लक्षात येतं हे मला माहीत नाही, परंतु पूर्व विदर्भाची स्थिती काय, पश्चिम विदर्भाची स्थिती काय, मराठवाड्याची स्थिती काय, कोकणात काय आहे, कशा गारपिटीनं आपले द्राक्षे नाशिक भागामध्ये केले, अतिवृष्टी काय, दुष्काळ काय, ह्या सगळ्यांना पिचलेला शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही खरं म्हणजे शासन म्हणून शासनानं कोणते शासन असेल त्यांनी घेतली पाहिजे. मला आठवतं इथे उल्लेख 2-3 वेळा झाला म्हणून मी आपल्याला सांगेल की कृषीमंत्री म्हणून मी वस्तुस्थिती आहे की विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला शपथ झाल्यानंतर मला पहिलं विचारलं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे, तर मी सांगितलं मला कृषीमंत्री व्हायचं आहे. ते हसायला लागले, पण मी त्यांना भेटून सांगितलं की ज्यावेळेस शरदचंद्री पवार साहेब दिल्लीमध्ये कृषीमंत्री आहे मला राज्यात व्हायचं आहे. 6 वर्ष आम्ही खरं सांगतो 6 वर्ष एकत्र पद्धतीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो. सर्वात जास्त उत्पादकता आणि सगळ्यात चांगला विकास दर त्या काळात शेतीचा राहिला, आम्हाला अभिमान वाटतो त्याचा. मला तर 6 वर्षाचा खूप अभिमान वाटतो कारण साहेब येत होतं. आता तुम्ही सहज या 5-7 वर्षातले किती कृषीमंत्री झाले याची जरा नोंद घ्या बरं, तुम्हाला वर्षाला कृषीमंत्री झालेला दिसतो. कारण आमचं उद्दिष्ट शेतकरी होतं, शेतकऱ्याचं चांगलं करणं हा हे उद्दिष्ट होतं. त्याच्या जीवनात काय आनंद निर्माण करता आला तर केलं पाहिजे, आता उद्दिष्टच बदललेले आहेत. कृषीमध्ये काय काय काही नाही आहे, कृषी काय चालूच आहे, चालू असतं ते चालतं. असा असा काळ आहे, तुम्ही पहा किती किती कृषीमंत्री झाले, कधी कधी झाले, कसे चाललं. याला कारण असं आहे की शेवटी राज्याचं जे उद्दिष्ट असतं ते सर्व आपला अर्थव्यवस्था टिकते महाराष्ट्राची किंवा देशाची, याला कारण सगळीकडं मंदीची लाट आल्यानंतर सुद्धा इथली अर्थव्यवस्था टिकते याला शेतकरी कारण आहे, याची शेती कारण आहे. सगळा भार हा शेतकरी उचलीत असतो म्हणून ही अर्थव्यवस्था टिकते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग हे जर आहे तर त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज सगळ्या शेतीच्या याच्यामध्ये कांद्याचा उल्लेख केला, कांद्याला अनुदान जाहीर झालं, परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर एक परिपत्रक आलं. काय परिपत्रक आलं, जाहीर करतरी आम्ही गोंधळ घातला, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलो, आज सभागृहात गोंधळ घातला, 300-350 झालं, चला म्हणलं काही ना काही मिळतंय. परिपत्रक नंतर आलं की कांद्याचा आकार काय असावा, कांद्याचा रंग कसा असावा आणि कांद्याचा वास कसा आला पाहिजे, सांगा काय मिळेल कोणाला. हे खरं म्हणजे अमोलजी तुम्ही हे जरा थोडं समजून घेतलं तर तुमच्या भाषेत आणखी रंगवत येईल. आता ठरवायची वेळ आली सरकार कसं असावं. याला असे माप वाटला जास्त मी त्यात जात नाही कारण एक वैशिष्ट्य विघ्नहर कारखान्याचं मी कायम पाहिलं सगळ्या कार्यक्रमामध्ये की इथे सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी हजर असतात. असं असं कुठं नाही बरं का, सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी एका व्यासपीठावर दिसणारं असं जर कोणता कारखाना असेल तर तो विघ्नहर सहकारी साखर कारखाना, कुठंच नाही ते दिसतं आणि सगळे एका आवाजात बोलत असतात, चांगली गोष्ट आहे. परंतु आज साखर कारखानदारीमध्ये सुद्धा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, इतकं सगळं चढ उतार खूप असतात साखरेच्या धंद्यामध्ये. ऊसाचं आपल्याला दुष्काळ आहे, पाऊस आहे, सगळ्या याच्यातून हा साखर धंदा चालतो, ऊसाचं उत्पादन होतं, साखर धंदा चालतो. आता मंदी आता असं आहे की ऊस कमी आहे अशी अडचण झालेली आहे. अशा वेळेस थोडेसे बाजार वाढणं साहजिक आहे आणि 4 पैसे शेतकऱ्याला मिळाले ज्यादा तर काय बिघडतं. तो जो भार आहे तो
तुम्हाला जनतेला साखर स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही, परंतु शेतकऱ्याच्या खिशात हात घालून ते करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. द्या ना स्वस्त, कोण नाही म्हणतो तुम्हाला. आता इथेनॉलचे प्रकल्प आम्ही उभे केले. आजही आपण विस्तारीकरण करतोय, एक नवं चित्र दिसत होतं, नवं आपल्याला विश्व दिसायला लागलं होतं, तर चला इथेनॉलचे प्रकल्प. आणि त्यामध्ये गडकरी साहेबांचे भाषण खूप सुंदर पद्धतीने, की इथेनॉलचे कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल. आम्हाला तर असं वाटलं की इथेनॉलमुळे क्रांती होईल आणि शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल, परंतु त्यानंतर इथेनॉल पुढे सुरू झालं तर लगेच त्याच्यामध्ये कपात. पहिलं तर बंदच केलं, पवार साहेब जाऊन भेटले, त्यानंतर काहीतरी 50% झालं, परंतु त्याच्यातून किती साखरेला बाजार आम्हाला द्यायचा तो किती वाढणार हे समजत नाही अशी अवस्था आहे. उलट इथेनॉल प्रकल्पामध्ये जे कर्ज घेतलं गेलं त्याचं व्याज भरता वरतं नाकी नऊ अशा प्रकारची परिस्थिती. साखरेला निर्यात बंदी, म्हणजे तुम्ही कधीतरी बाजार 4 पैसे मिळणार म्हणल्यावर तुमची निर्यात बंदी येते, याचा अर्थ तुम्ही भाव पाडायचा कार्यक्रम करताय. या सगळ्या संकटातून हा ऊसाचा व्यवसाय सुद्धा जातो आहे. किती कष्टानं ऊसाचं पीक करावं लागतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु या मागे शासन उभं राहिलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मी या निमित्तानं मानतो. मी आदरणीय पवार साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. साहेबांनी इतकं लक्ष साखर धंद्याच्या आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत इतकं चांगलं बारकाईनं लक्ष, प्रत्येकाची अडचण कशी सोडवायची हे कायम त्यांनी पाहिलं. आता सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जे चर्चा सत्र चाललं आहे, खरं म्हणजे मुद्दाम ऑनलाईन आहे का नाही मला माहीत नाही, परंतु मुद्दाम ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की नवी टेक्नॉलॉजी जगात काय, की जगातलं आपल्या देशात यावं, देशात महाराष्ट्रात यावं आणि आपल्याकडे यावं, याकरता पवार साहेबांचं नेतृत्व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्या पद्धतीने काम करतंय, खरं सांगतो त्यामध्ये देशामध्ये तोड नाही अशा प्रकारचं काम त्यांचं कायम चाललेलं असतं. एखादं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं पद्धतीनं समाजामध्ये परिवर्तन घडवतं याचं मूर्तिमंत उदाहरण या निमित्तानं पवार साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहावयास मिळतं. ही वस्तुस्थिती आहे, प्रत्येक बाबतीत काळजी, आणि काळजी घेत असताना आपली जशी काळजी घेतात शेतकऱ्याच्या बागायतदाराची साखर कारखान्याची, तशी ऊस उत्पाद तोड करणाऱ्या कामगाराची सुद्धा काळजी करणाऱ्या, साखर कामगारांची काळजी करणारे सुद्धा पवार साहेब आहेत. सगळ्यांचा समतोल राखून ते आपलं नेतृत्व, सगळ्यांचं नेतृत्व, मी कोणा एकाचं नेतृत्व नाही, मी सगळ्यांचं नेतृत्व करतो हे दाखवण्याची त्यांची अत्यंत सुंदर पद्धत आहे. ही मार्गदर्शक अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आपल्याला पुढच्या काळात सुद्धा कशा पद्धतीचं नेतृत्व असावं याचं कायमचं उदाहरण ठरणार आहे हे मी या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून सत्यशील तू परंपरा तुमची आदरणीय निवृत्ती शेतकऱ्यांची, आदरणीय स्वप्न शेतकऱ्यांची, सत्यशील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ती चालवतोय, काळजीपूर्वक चालवतोय. एखादा काटकसरीनं व्यवस्थित व्यापार कसा करता येईल, संसार कसा चालवता येईल असं जसा करता माणूस विचार करतो तसा सत्यशील विचार करतो आणि संस्था चालवतो, याच्यातच एक त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. आणि नेतृत्वाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं, संस्थेमध्ये असो नाही तर कोणत्याही भागामध्ये असो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये असो, ते नेतृत्व सिद्ध करण्याचं काम सत्यशील यांनी केलेलं आहे असं मला ते वावगं ठरणार नाही. या निमित्ताने खूप शुभेच्छा विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या सर्वांना मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.